मराठा आंदोलन मुंबईच्या वेशीवर धडकलेलं असताना मध्यरात्री 1:30 वाशीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. सरकारच्या 2 मंत्र्यांना यशस्वी वाटाघाटी करण्यात यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. माघारी फिरण्यापूर्वी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनीही जरांगेंची मुक्त कंठाने प्रशंसा केली. परंतु आता या शिष्टाईमध्ये मिठाचा खडा पडलाय. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करत आंदोलकांसह मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालंय. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आज आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. जरांगेंच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, ते पाणी पित नाहीयेत, वैद्यकीय तपासणीला नकार देत आहेत. आता प्रश्न इथे असा आहे की नक्की बिनस्त आहे कुठे? आंदोलन मागे घेऊनही जरांगे पुन्हा उपोषणाला का बसलेत? त्यांच्या 7 मागण्या नक्की काय आहेत हे सगळं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार आणि मराठा आरक्षण घेऊनच अंतरवालीत परतणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं. अंतरवाली सराटीतून निघालेल्या जरांगेंनी ठिकठिकाणी सभा घेत मराठ्यांना संबोधित केलं. दरम्यान मनोज जरांगेंनी 26 जानेवारीला वाशीमध्ये भव्य सभा घेतली. त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत संवाद साधला होता. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महत्वाचं म्हणजे या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासन निर्णय आणि लिखित पत्रे सुद्धा घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीच्या जाहीर सभेत मनोज जरांगेंसोबत गुलाल उधळला. महाराष्ट्रामध्ये अख्ख्या मराठ्यांनी जल्लोष केला. पण त्यानंतर काही दिवसांमध्येच मनोज जरांगेंची फसवणूक झाल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. सरकारने जरांगेंची फसवणूक केल्याचा आरोप होऊ लागला. मागण्या मान्य झाल्या पण आरक्षण कधी मिळणार असं त्यांना विचारलं जाऊ लागलं. त्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचं हत्याल उगारलं. राज्य सरकारने येत्या 15 दिवसांमध्ये सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, नाहीतर 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की विशेष अधिवेशन बोलवा, मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय तो स्वीकारून तुम्ही कायद्यामध्ये रूपांतर करा अशी मागणी त्यांनी केली. अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे का घेतलेले नाहीयेत? मी उपोषण मागे घेतलं त्यावेळी गुन्हे मागे घेण्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. अखेर मनोज जरांगेंच्या या कुठल्याच मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही, त्यामुळे त्यांनी फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. आता नेमक्या जरांगेंच्या मागण्या काय आहेत ज्यामुळे त्यांनी आमरण उपोषण केलं तेच जाणून घेऊयात. यातली पहिली आणि महत्वाची मागणी म्हणजे सगळे सोयऱ्याचा कायदा मंजूर करून तात्काळ अंमलबजावणी करावी. दुसरी मागणी म्हणजेच अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्यावे. तिसरी मागणी अशी आहे की 57 लाख नोंदी सापडलेल्यांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र वितरित करावं. ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात लावाव्यात. मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. शिंदे समितीने त्यांचं काम वाढवावं. 1 वर्षाची मुदत शिंदे समितीनी वाढवावी. याच मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी जरांगे नकार देत आहेत. या सगळ्यांमध्ये सरकार पुढे काय भूमिका घेणार? मनोज जरांगेंच्या प्रकृतीची दखल सरकार घेईल का? मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.